मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व मोबाईल धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत. केंद्र सरकारने सिम कार्ड संबंधित नियम बदलले आहेत, त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. तरी आपण सर्वांनी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो आपल्याला नवीन सिम कार्ड घ्यायचे असेल तर आपण कोणत्या तरी मोबाईल स्टोअर वर जातो आणि ओळखपत्र दाखवल्यानंतर सिम कार्ड दिले जाते. काही तासानंतर ते घेतलेले नवीन सिम कार्ड ऍक्टिव्हेट सुद्धा केले जाते. मात्र आता असं होणार नाही, कारण केंद्र सरकारने सिम कार्डशी संबंधित काही नियमांमध्ये बदल केला आहे. काही ग्राहकांसाठी सिम कार्ड खरेदी करणे सोपे होणार आहे, तर काही ग्राहकांना म्हणजेच काही लोकांना नवीन सिम कार्ड घेताना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आता ग्राहक नव्या सिम कार्ड साठी ऑनलाइन अर्ज करू शकतील, त्यानंतर सिम कार्ड घरपोच आणून दिले जाईल. आता टेलिकॉम कंपन्या अशा ग्राहकांना सिम कार्ड देणार नाहीत ज्यांचे वय 18 वर्षाहून कमी आहे. त्याशिवाय महत्त्वाचे म्हणजे मानसिक दृष्ट्या आजारी लोकांनाही सिम कार्ड दिले जाणार नाही. जर कुणी या नवीन नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास सिम कार्ड विक्रेता दूरसंचार कंपनीला दोषी मानले जाईल. 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ग्राहकांना आता आधार कार्ड किंवा डिजी लॉकर मध्ये स्टोअर केलेल्या कोणत्याही कागदपत्रासह म्हणजे डॉक्युमेंट सह आपल्या नव्या सिम साठी स्वतः व्हेरीफाय करू शकतात. आता नवीन नियमानुसार ग्राहकांना नवीन मोबाईल कनेक्शन साठी म्हणजेच आता नवीन मोबाईल सिम कार्ड घेण्यासाठी तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI च्या आधार बेस्ड EKYC सर्व्हिस च्या माध्यमातून सर्टिफिकेशन साठी फक्त 1 रुपयांचे पेमेंट करावं लागणार आहे. DOT ने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना मोबाईल कनेक्शन ऍप किंवा पोर्टल बेस्ड प्रोसेस द्वारे दिले जाईल, ज्यात ग्राहक कुठेही न जाता घर बसल्या मोबाईल कनेक्शन साठी अर्ज करू शकतात. दूरसंचार विभागाने उचललेलं हे पाऊल 15 सप्टेंबर रोजी कॅबिनेटने मंजूर केलेल्या दूरसंचार सुधारणांचा एक भाग आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.